मिझीतील दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ल्याची प्रतिकृती, त्यांचा राज्याभिषेक, अश्मयुगीन मानवी जीवन व त्यांची उत्क्रांती, जुनी खाद्यसंस्कृती, संत गोरा कुंभार व त्यांची विठ्ठलभक्ती, संत तुकारामांच्या गाथा पाण्यात बुडवल्या तो प्रसंग, वारकरी संप्रदाय, द्रोणाचार्य गुरुकुल शिक्षण पद्धतीचे दर्शन, एकलव्य यांचे गुरुप्रेम व भक्ती, ऋषीमुनी जनजीवन आणि यांची दिनचर्या व वेदाभ्यास, महात्मा गांधी मीठ सत्याग्रह, नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना व स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सर्व राष्ट्रीय नेते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना संविधान देतानाचा प्रसंग, ऐतिहासिक वास्तू व वस्तू यांचा समावेश होता. त्याचबरोबर संगणकाचा संपूर्ण इतिहास अत्यंत सुंदर प्रतिकृतींच्या साह्याने दाखवण्यात आला. हा शालेय उपक्रम नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे प्रमुख पाहुणे मान्यवर व पालकांनी या प्रदर्शनाचे तोंड भरून कौतुक केले. या ऐतिहासिक प्रदर्शनात भारतीय इतिहास, संस्कृती, तंत्रज्ञान याचा मेळ घालून जिवंत देखावे व कलाकृतींचे मुलांनी खूप छान असे सादरीकरण केले. या डोळे दिपवणाऱ्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, मुलांचे कौतुक करण्यासाठी व पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी दैनिक लोकमतचे सांगलीचे आवृत्तीप्रमुख हणमंत पाटील, नाट्यकर्मी राजेंद्र पोळ, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले हे प्रमुख पाहुणे, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंदे उपस्थित होते. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने मुख्याध्यापिका संगीता पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध ऐतिहासिक वातावरणात प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाची चर्चा आरोग्य पंढरीत होत आहे. आज आपल्या शाळेत तानुबाई दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूल शाळेमध्ये एक्झिबिशन होते इतिहासकालीन वस्तूंचं. तर मुलांनी एवढे परिश्रम केले, शिक्षकांनी आणि टीचर स्टाफ आहे, परत ड्रायव्हर्स आहेत, सगळ्यांनी एवढं परिश्रम केलं, सगळ्यांनी पुरातन काळाच्या वस्तू एवढ्या म्हणजे कल्पना पण करू शकत नाही एवढ्या छान छान वस्तू त्यांनी इथं समाविष्ट केल्या. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा कार्यक्रम एवढा सुंदररित्या पार पडला की वाटलं होतं की आम्हाला वाटलं की आम्ही पुरातन काळातच जाऊन तो कार्यक्रम बघतो आहे. एवढं सुंदर परिश्रम करून शिक्षक स्टाफ, स्वाती मॅडम यांचं पण त्याला खूप सहकार्य लाभलं, त्याबद्दल तर खूप खूप आनंद मिळाला. आणि असंच शाळेने प्रगती करत राहो ही शुभेच्छा. गड किल्ले तर एवढं सुंदर केलेत मुलांनी, त्या आमच्या शाळेचा नंबर पण आला त्याच्यामध्ये, ते सगळं स्टाफ येऊन बघून गेला आणि आता पालक विद्यार्थी सगळे बघून जातील सगळ्या किल्ल्याची माहिती. नमस्कार, मिरजेमधल्या खाडे शाळेमध्ये आलेलो आहे. शाळेमध्ये खूप छान पद्धतीनं इतिहास म्हणजे प्राचीन इतिहास अगदी आदिमानवापासून मानवाची उत्क्रांती होती त्यावेळीपासूनचा जो प्राचीन काळ, त्याच्यानंतर इतिहास आणि आधुनिक काळ असा जो काही संगम या शाळेमध्ये, आणि खूप छान म्हणजे फक्त प्रदर्शन नाही तर हा जिवंत देखावा. मी त्याला मॅडमना सुद्धा म्हटलं की हे एक महानाट्य किंवा एक फार मोठा इतिहास जिवंत करण्याचा मुलांनी प्रयत्न केला आहे. प्रत्येक मुलगा त्या पात्रामध्ये गेला आहे, त्यामध्ये खूप छान पद्धतीने मला असं वाटतं हे संस्कार मुलांच्यामध्ये होत आहेत. पण शाळेमध्ये काय शिकवलं म्हणजे आपल्या काळातसुद्धा आपल्याला काय शिकवलं, गणित असेल, सूत्र असेल, ते आपण विसरून जातो. परंतु त्यावेळी शिकवलेला इतिहास, त्यावेळेचे झालेले संस्कार, मला वाटतं की संस्काराचा खूप छान पद्धतीचा उपक्रम मला वाटतं मॅडमने आणि त्यांच्या सगळ्या शिक्षकांनी सगळ्या टीमने केलेला आहे, तर एकदम उत्कृष्ट आहे. मी त्याला सगळ्यांना आवाहन करतो की मॅडमने आणि शाळेने सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना, इथल्या इतर काही शाळांना हे बघण्यासाठी खुलं करावं. आणि ह्याच्यातून खूप छान पद्धतीनं मी मॅडमना पण सुचवलं की खूप छान पद्धतीने एखादं महानाट्य विद्यार्थी करू शकतो.